अजून पण आपल्याला लय कहाणी आहे मामाविषयी. नव सांगतोय फक्त तुम्ही थोडा तेवढा विचार करा, तुमच्या ही सुद्धा अडचणी सुटून जाते रे, फक्त ध्यान ठेवायचं आपलं थोडं पोचत नाही. सगळं होतंय थोडं, मी काय चुकते नेमकं प्रॉब्लेम काय चुकत नाही, फक्त सेवा थोडी वाढवा. आणि सेवा अशी वाढवा की आपण बारकं लिखू राहता, एक 20-22 वर्षाचा अशी सेवा वाढवायची. आपण मोठं नाही बिनदास्तपणे, तुम्हाला सांगतो साचलेल्या पाण्याची घाणी ती बिनदास्त बोलायचं बाडबाड एखाद्यानं म्हणून जर लय बोलतंय, पण आपलं काम बी बोललं पाहिजे ना, आपण बी बोललं पाहिजे. आता मगाशी आमचा कार्यक्रम चालू होता, दाव बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असं नुसतं लाहिलाय झालं झालतं का नाही. अरे मामा आयला म्हणले असते काय लागा ह्याचं काय येड्या कारभार सगळा चाललाय, पण एकदा हातात वस्तू आली. आता जेणं जेणं बघितलंय कधी बी हातात कुराट घेऊ द्या भाऊ, आता सुट्टी देत नाही म्हणणार. आणि जेवाला त्रास झाला तर देवाला दया माय येत नाही, येत नाही. आपण काम घेतलं पूर्ण केल्याची मागणी आपलं पहिल्यापासून नियम. आणि बारक्या पोरासारखं चुटू 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 असं हलायचं की आपण वयापेक्षा कमी पाहिजे कामाला ह्याला, आणि ज्ञानाच्या बाबतीत वयात आपण पुढं पाहिजे. माझा एकही मित्र किंवा एकही माणूस माझ्यापेक्षा 10-13 वर्षानं मोठा असतो ज्यापाशी मी बसतो. ऐकाय म्हणजे ज्ञान आहे हो, ह्या माणसाने लय कष्ट केलं. मी आता आज बोललोय म्हणून नाही, अरे मामा किती वेळा मी तुमच्या जवळ येऊन बसतो. मोसम बघायचा गाड्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव, मोकळं दिसलं की त्यापाशी 2 मिनिटं तरी जाऊन बसतात, त्यो मनातल्याच गोष्टी सांगणार असं आहे बाबा. आणि असं नाही बाबा त्यांनी सांगावं असं केलं असं होतंय, नाही आम्ही एकदा आलतो असं झालतं तसं झालतं, ह्या जेवण आपण वळखाय जात आपल्याला ह्यातनं काय घ्यायचं. आता सकाळची आमची कहाणी काय ठरली होती काय दादा, पण ही जीवनाचं गणित कसं आहे आपण मामाने डोक्यात घातलं आणि ती तिथं सगळ्यांनी कसं काम केलं तुम्ही सांगा. नंतर 1 मिनिटावर लावलो आम्ही आणि विषय ही गणित चावड्यावर बसलं होतं, ह्याच्यावर सुद्धा एक झाला का नाही. आणि तो विषय खराय बरं का, तुम्ही आज माणसं आपण बसलोय आज तुम्ही हे पाय आकडून बसल्यात हे असं बसल्यात हे असं, एखाद्या चावड्यावर येऊन बसला त्याचं तो मनानं चंचल आहे, तो मनानं चंचल आहे, त्याला काहीतरी चिंता आहे म्हणून तो मांडी घालून बसू शकत नाही आपल्या पैसे. निवांत त्याला ते त्याचं मन बसून देत नाही, त्याला तिकडं जावं बी वाटतंय हितलं बी ऐकू वाटतंय, त्यामुळे तो खाली टेकत नाही. तसं म्हणल्या म्हणल्या गडी थोडं रिलॅक्स झालं होत आणि शांत डोक्यानं विचार केलेले. खाटावर बसल्यानंतर यांनी नीट कराल तर असं पाकडाल तर मग आम्ही पाटीमान टेलरच्या इथं गेलो ना, ते हे पुकार काय ते आपलं कीर्तन सांगणारे महाराज म्हणले नाहीत का खाटावर खाली उतर तेव्हा आम्ही घेऊन नीट कराल तर अक्षरशः आम्ही शेवटी मिनिटावर लावलं. आम्ही मिनिटावर लावलो मिनिटावर आवरे मग चेरचेर घेऊ काढून बी त्यात खड हायतच त्याचा अर्थ तुम्ही चालला ना ट्रॅक्टर मधन. मग शंख बी आता म्हणलं कोणतर वाजवा लागले वाजव तरी बी तांबे भरून नेज म्हणलं ते आता तुम्ही घर आणलाय का शंख नाही आम्हाला शिकवाय का वाजवाय महाराज पण होतो नाही मस्त वाजवतो होय होय आणि लय नॉर्मल सहज वाजवाय कीर्तन करवता का वाजवत म्हणलं नाही पण त्यांनी वाजवलं ना तुझा वाजवला परत दम करून वाजवला ते म्हणले दम करून वाजवा मी म्हणलो वाजवतो थांबा जरा मी दमात दमच वाजवला हा ते दम खाऊन वाजवायचे ते त्यांनी काय सांगितलं शंख एकदा कधीही वाजवायचा नाही वाजवला तर 2 वेळा वाजवायचा कारण म्हणले असे मग ती काय काहीतरी असते त्या गोष्टी. आता तुम्हाला सांगतो असल्या गोष्टी आपण एवढं मोठं नाही पण शंख ज्या त्या आपल्या बरोबर जर काय शंख असला तर कोणतीही ऊर्जा आपल्याला कंटाळा आणू शकत नाही किंवा वाईट शक्ती आपल्यावर ही करू शकत नाही. आजी महाराज ही जुनी माणसं असते ती त्यांच्या संग शंख असतो, त्यांच्या जी जुळ्या आहे का त्यात शंख असतो, शंख असतोच त्याची लय ताकद. आता ही भूत भीत आहे ती का ह्यांचं कानच बहिर होते शंख ऐकला की लय मोठी ताकद आहे शंका त्याच्यात. पण ती असा सकाळी ह्यांचा शंख ती वाजवला का माझ्या अंगात असं काटच निघलं म्हणजे एक आनंद झाला. म्हणजे सांग त्याचं काय आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे,
तुम्ही असा शंख ऐकला तर एका वेळचं जेवण सुद्धा तुम्हाला मिळाली एवढी ऊर्जा मिळती, फक्त ती तुमच्या काळजाला भिडला पाहिजे. आवाज वाजवला काय नाही, शंख वाजवला.